आज मारुतीरायांचा म्हणजे हनुमंताचा जन्मोत्सव। या बुवा पुढे या। आणि त्यांचंच कार्य ज्यांनी पुढे चालू ठेवलं त्या समर्थांच्या मठामध्ये समर्थांची कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। काळ फार वाईट होता, काळ फार अडचणीचा होता, मुघलांच्या सत्ता सर्व बाजूनी आक्रमण करत होत्या आणि त्या काळामध्ये रत्न जन्माला आली। एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज। समर्थांनी केलेलं कार्य अलौकिक आहे, कारण अखंड महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी अनेक मारुतींची मंदिरं उभी केली आहेत। जिथे जाऊ तिथं समर्थ स्थापित हनुमान मंदिर, समर्थ स्थापित। समर्थ हे क्रियाशील बघतायत, क्रियाशील म्हणजे नुसतं सांगितलं नाही, आधी केले आणि मग सांगितले। तुम्ही व्यायाम करा, नुसतं सांगणं सोपं आहे हो, पण स्वतः करतो का पठ्ठ्या, महत्वाचं आहे की नाही। समर्थांनी मारुतीची मंदिर उभी केली। आपण जर पाहाल आपल्या लक्षात येईल की राम मंदिरापेक्षा मारुतीची मंदिरांची संख्या जास्त आहे। अगदी खेडेगावातली लहानशी वाडी असू द्या, राम मंदिर नाही पण मारुतीचं मंदिर आहे। राष्ट्रामध्ये दास निर्माण व्हावेत, राष्ट्र कार्यासाठी त्यांचं बल वापरलं जावं, त्यांची बुद्धी वापरली जावी। काय आहे या गोष्टीचा विचार करणारा आणि दूरदृष्टी ज्याच्यामध्ये आहे। शिवबाचं सैन्य उभं करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही हो, ती काही लुटूपुटूची लढाई नाही खेळायची आहे। म्हणजे रोहिणेश्वरावर शपथ घेतली इथपर्यंत बरोबरच आहे, पण जर मुघलांशी टक्कर द्यायची असेल तर आमचं बल पहिलं वाढलं पाहिजे, कारण शक्ती नसेल तर त्याला जगामध्ये काही किंमत नाही। समर्थ स्वतः म्हणतात, शक्ती शक्तीने मिळती राज्य आणि शक्ती नसता विटंबना म्हणाले। त्यामुळं बलाची उपासना व्हावी। मी पूर्वरंगात सकाळीही म्हटलं, जन्माच्या वेळेलाही म्हटलं की मारुतीरायाकडून पहिली गोष्ट शिकायची असेल तर तो बलवान आहे, महाबली प्राणदाता तो बलवान आहे। म्हणून आम्ही संकल्पित व्हायला पाहिजे पहिली गोष्ट की आम्ही बलवान होण्यासाठी रोज व्यायाम केलाच पाहिजे। म्हणजे हे सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही। कथा 10 मिनिटात संपते पण कीर्तन संपत नाही ना, ते यासाठी संपत नाही, कारण जिथे जातो तिथे श्रोत्यांना हे सांगूनच पुढे जायचं आहे ना। पहिली गोष्ट बलसंवर्धन आहे। बलवान नसेल तर त्याला कोणीच किंमत देत नाही, दुर्बलाला जगात कोणीच पाहत नाही, दुर्बलाची कोणी नोंदच घेत नाही, त्याच्या बोलण्याकडेही कोणी लक्ष देत नाही। आहे की नाही, रेडिओला बातम्या आहे का, टीव्हीला बातम्या आहे का, अमेरिका असं म्हणाली, रशिया असं म्हणते आहे, आता सध्या भारत काय म्हणतो आहे हे सुद्धा विचारात घेतलं जात आहे। याचं कारण काय आहे, भारत बोलतो म्हणजे भारत नाही बोलत आहे, भारतातल्या जनतेनं निवडून दिलेला जो पंतप्रधान आहे किंवा त्याच्या ऑर्गनायझेशन खाली चाललेलं जे सरकार आहे त्यांचे विचार काय आहेत, ते देशाचे विचार आहेत असं समजलं जातं। हा, विरोधी पक्ष काही म्हणू द्या, विरोधी पक्ष काही म्हणू द्या, पण आज सत्ताधारी काय आहेत, ते काय म्हणतायत हे जास्त महत्वाचं असतं। आणि याच कारणाने बहुमतानं आलेलं सरकार असल्या कारणानं राष्ट्र काय म्हणतंय असा जेव्हा विचार होतो तेव्हा पंतप्रधान काय म्हणतात हे महत्वाचं आहे। असो, थोडा मुद्दा पुढे नेतो। समर्थ काय वक्तव्य करतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, एवढाच मुद्दा मला सांगायचा आहे। याप्रमाणे समर्थांनी समाजाला संघटित केलं, नुसतं संघटन केलं नाही बरं का, या चला चहा घ्यायला जाऊया एवढं संघटन नाही। काही ठिकाणी असतं संघटन, संध्याकाळी या अमक्याला फटकवायचं आहे, अमक्याला मारायचंय, असली पण संघटनं नाही केली। सज्जनांचं संघटन केलं,
तसं दुर्जनांचं संघटन लगेच होतं बरं का, काही नोटा असल्या या संध्याकाळी अमुक ठिकाणी जायचं, हातात दंडका घेऊन या, एक दुर्जन पहिले तयार नंतर पार्टी, दुर्जन पहिले तयार। सज्जनांना एकत्र जमवणं कठीण आहे, जमलेल्या सज्जनाला राखणं कठीण आहे। समर्थ स्वतःच म्हणतात राखावी बहुतांची अंतरे, भाग्य यंते तदनंतरे। अनेकांची मन सांभाळायची, संघटन करायचं आणि ते संघटन राष्ट्रकार्याच्या दृष्टीने वळवायचं। मी तीन गोष्टी सांगितल्या, जमवायचं, त्यांना विचारानं काहीतरी प्रेरित करायचं आणि ते विचार राष्ट्रकार्याच्या दृष्टीने वळवायचे। सज्जनांचं संघटन होणं कठीण, ते दुसऱ्याचं ऐकणं कठीण आणि ऐकले तर ऐकणं कठीण। कळलं का? ऐकले तर म्हणजे कानाने ऐकतील, आचरणात काही आणणार नाहीत। अमक्याचं भाषण बरं होतं म्हणतील, इथपर्यंतच। कानानं ऐकण्याचं काम होईल पण आचरणात काही आणणार नाहीत। समर्थांना समर्थ का म्हणायचं याचं हेच कारण आहे की त्या काळी पिचलेला समाज आहे, पिचलेला समाज आहे, कोण वालीच राहिला नाही आहे, दुर्जनांचं महत्व वाढलेलं आहे। मी सकाळी ऋषमुख पर्वत सांगितला की नाही, सज्जन सुद्धा मुक होऊन जातात दुर्जनांच्या आघाताने, समाजाची अवस्था तशीच झालेली आहे। ऋषी सुद्धा मुक झाले आणि त्या पर्वतावर निघून गेले, म्हणून पर्वताचं नाव ऋषमुख पर्वत सकाळी सांगितलं होतं। तसंच समाज इतका दुबळा झाला होता की त्यांना कोणी शास्ता नाही, त्यांना कोणी एकत्र आणणार नाही, अरे लढ म्हणायला सुद्धा पाठीवर हात टाकणारा कोणतरी असावा लागतो, तुझ्यात ती ताकद आहे तू करू शकतोस। गंमत ही आहे की समर्थांनी संघटन उभं केलं। या संघटनामध्ये उभं करताना स्वतःला अडचणी येतील पण वैयक्तिक अडचणी कधी मोठ्या केल्या नाहीत। स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून राष्ट्रकार्यासाठी अहोरात्र झटले ते समर्थ आहेत। त्यांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगणार आहे। एकदा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजधानी कुठेतरी साताऱ्याच्या आसपास करावी असा मनात विचार केलाय आणि बाहेर पडले, हे इकडून बाहेर पडले आणि इकडून हेही बाहेर पडले। कोण होते हे? शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। रामरायाला वंदन करावं आणि संतांना भ्रमण करणं पाहिजे, भ्रमण हा या गावातून त्या गावात। कीर्तन करायला स्वभ्रमणच करावं लागतं। मला विचारतात बुवा तुमची चिपळूणमध्ये कीर्तन किती होतात, म्हटलं हाताच्या बोटावर मोजणे एवढी। वर्षाला साधारण 150 कीर्तनं होत असली तर 1-5-2 कीर्तनं चिपळूणमध्ये होतात, यापेक्षा जास्त नाही, कारण सतत बाहेरच। आणि कीर्तनकार हा भ्रमण करणाराच हवा। समर्थ या गावातून त्या गावात फिरायचे, लोकांना ओळखायचे, लोकांना जमवायचे, लोकांशी चर्चा कराव्यात, लोकांना काहीतरी उपदेश करावा असा विचार मनात ठेवून समर्थांचं भ्रमण सुरू आहे। बरोबर दत्ताजी नावाचा शिष्य आहे आणि चाललेत या गावातून त्या गावात जावं, त्या गावातून दुसऱ्या गावात जावं असा नियम चालू आहे। त्या काळचे संत गाडीतून फिरत नव्हते बरं का। पायी तीर्थयात्रा आणि मुखी रामनाम अशी दोन महत्वाची उद्दिष्ट होती, बलाचीही उपासना आणि भगवंताचीही उपासना, अशा दोन्ही प्रकारच्या उपासना चालू होत्या। एवढं चालायचं म्हणजे सोपं नाही। आजकाल लोक इथून इथं जायचं तरी गाडी नाही, काही नियम स्वतःसाठी आपण घालून घेतले पाहिजेत बरं का। म्हणजे समर्थ चरित्र ऐकताना तरी आपल्या मनात थोडंसं काहीतरी संकल्पित आपण व्हायला पाहिजे। 1 किलोमीटरच्या आतला प्रवास असेल तर वाहन मी वापरणार नाही, भले माझ्याकडे 2 गाड्या असतील त्या ठेवून त्या घरामध्ये, आणि मग हिशोब लावा महिनाभरात किती पेट्रोल वाचलं, एकदा तरी प्रयोग करून बघा ना। 1 किलोमीटरच्या आतला जर जायचं असेल गाडी नेणार नाही, चालतच जाईन,
त्याचा दुहेरी फायदा तुम्हाला सांगतो, एकीकडे तुमचं पेट्रोल तर वाचेलच, दुसरा फायदा तुमच्या पचनाविषयी जे काही तक्रारी असतील, आरोग्याविषयीच्या थोड्याफार तक्रारी असतील, चालण्याने अनेक प्रकारचे रोग कमी होतात, मेंदू तल्लख होतो, एका विशिष्ट लयबद्ध चाललात तुम्ही, मेंदूला रक्ताचा पुरवठा एकदम रेग्युलर, हां त्यामुळे मेंदूही तरतरीत होतो, नियमितपणाने चाललं पाहिजे. डॉक्टरांचं काम मी सोपं करतोय थोडं, कोणी डॉक्टर असतील ते म्हणतील बरं झालं बुवा तुम्ही सांगताय ते. नियमितपणानं आम्हाला सवय लावून घ्यायची आहे. किती दिवस, मी डॉक्टरला हा प्रश्न विचारला होता, व्यायाम किती दिवस करायचा? डॉक्टर म्हणला अन्नाचा शेवटचा कण जोपर्यंत तोंडात जायचा बंद होत नाही तोपर्यंत व्यायाम केलाच पाहिजे. मी काय म्हणतो ते नीट समजून घ्या आणि आचरणात आणा मात्र, बरं का? एवढं जरी केलं तरी आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडतील. म्हणजे देशातली पेट्रोल ही जी काही समस्या होती आहे निर्माण, त्याला सुद्धा आपण एक प्रकारे हातभार लावतोय की उगाच उगाच पेट्रोल इकडं जा तिकडे जा, जवळच्या जवळ जात असू तर पेट्रोल वापरणार नाही, गाडी वापरणार नाही, मी चालतच जाईन वा संकल्पित. म्हणजे आज मारुतीरायांचा जन्मोत्सव आहे आणि समर्थांचं चरित्र सांगतोय, त्यामुळे एवढं तरी संकल्पित व्हायला काही अडचण नाही. समर्थ निघाले, जय जय रघुवीर समर्थ. रामरायाचा गजर करत करत या गावातून त्या गावात जावं, त्या गावातून दुसऱ्या गावात जावं, आणि होता 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 माध्यान्ह काळ जवळ आली, म्हणजे दुपारची वेळ जवळ आली. दत्ताजीला भूक केव्हाचीच लागलेली हो महाराज, शेतातली पाच कणसं काढून घेऊया, दुपारची वेळ जवळ आली, रामरायाला नैवेद्य दाखवूया, पाच कणसं रामरायाला अर्पण करू बरं का? समर्थानी याच्याकडे नुसतं पाहिलं, गुरुनी पाहता क्षणी शिष्याला कळायचं जुन्या काळात की गुरुला काय म्हणायचंय. आजकाल गुरुनी बोलला तरी काही कळत नाही, हा सांगितलं तरीही ऐकत नाही, ते सोडा ते पुढचे, आणखी नजरेवरती फक्त नजरेवर काम होतं. समर्थानी याच्याकडे रागानं पाहिलं, दत्ताजी लेखाच्या चोऱ्या करायला शिकवतो का रे? समर्थ संप्रदायामध्ये चोऱ्या करणं हे पाप आहे, तुला माहिती आहे ना? महाराज पाच कणसं काढली तर काय मोठंसं बिघडणार आहे? पाच कणसं काढली तर काय बिघडणार आहे? लेखा त्याला चोरी असं म्हणतात, दुसऱ्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्याची वस्तू वापरणं चोरी आहे. समर्थानी एवढं समजवलं, यापुढे दत्ताजी काही बोलला नाही. नाही म्हणजे जुन्या काळातल्या शिष्यांची ही वागण्याची उत्तम रीत होती की आपल्या गुरुच्या आज्ञेच्या पुढं जायचं नाही, कारण गुरु जे शब्द बोलतात ते प्रमाण. आमच्या स्वामी स्वरूपानंद म्हणतात, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू. असो प्रत्यक्ष भगवंतच मुखानं बोलतोय असा विश्वास होता आणि म्हणून पाठीचं चालतायत. थोडं अंतर चालले आणि इतक्यात एका टेकडीवरती एक छोटीशी झोपडी दिसली. दत्ताजीचं लक्ष झोपडीकडे गेलं, म्हणले महाराज सापडलं. म्हणले काय सापडलं? म्हणले घर सापडलं, भिक्षा मागायला घर सापडलं. मनात असा विचार आला, ज्या अर्थी झोपडी आहे त्या अर्थी कोणीतरी राहत आहे, तो जर शेताचा मालक असेल तर फारच छान. अहो दोघांना असं काय लागतंय? शिदा मिळाला तर शिजवून खाता येईल, शेताचा मालक असला तर काहीतरी कणसं काढता येतील. महाराज भिक्षा मागून आणतो, जातो म्हणला. दत्ताजी निघाला आणि महाराज मात्र त्या ओढ्याच्या काठाला बसले. साताऱ्याजवळ असलेलं राममाळा नावाचं ठिकाण, ओढ्याच्या बाजूला बसलेत आणि हा मात्र झर 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 वेगानं निघालाय आणि त्या झोपडीच्या जवळ आला. गवतानं शाकरलेली झोपडी, झोपडीच्या बाहेर एक आडदाण ग्रहस्थ आडवा पडलेला. दुपारची वेळ असली तरी पठ्ठ्या घोरत होता बरं का, काळा कभिन्न उघडा बंब, धोतर नावाला नेसलेला. नावाला याचा अर्थ पूर्ण धोतर नाही, अर्ध धोतर नेसलेला. या मिशा झुक्केदार बाजूला आहेत. जुन्या काळात मिशा वाढवणं हे मर्दानगीचं प्रतीक होतं.
मिलिटरीमध्ये त्याला काहीतरी विशिष्ट अलाउन्स पण मिळतो बरं का, मिशी वाढवायला वेगळा अलाउन्स मिळतो, वाढवणार आहे ना, काढणार आहे ना नवे. असा तो गृहस्थ पाहिला आणि तो घोरत होता दुपारच्या वेळेला. समोर येऊन उभा राहिला, भिक्षा मागायची काही पद्धत आहे आणि म्हणून श्लोक म्हणायला सुरुवात केली. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमुपंथ अनंत या राघवाचा, जय जय रघुवीर. या दोघांचाच आवाज आला, बाकीच्यांचं कुणाच काही नाही. काय असतो, काही ठिकाणी श्रोते साऊंड प्रूफ असतात, म्हणजे म्हणतात ते, म्हणत नाही असं नाही, तोंड घालत पण त्यातनं आवाजच येत नाही. किती दमलेले असतात नाही का, खरं आहे ते हो दमलेले असतात, आवाजच बाहेर पडेना. आमच्या बहिणाबाई चौधरी याबद्दल म्हणाल्या, काय माहिती आहे, बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हणू नये आणि हरिनामाविण बोले त्याले तोंड म्हणू नये. अहिरणी भाषा आहे ही, नाशिक धुळे या भागातली. ज्या बोंडातून कापूसच निघत नाही त्याला बोंड कशाला म्हणायचं, असं कवयित्री म्हणतायत. आणि ज्याच्या मुखातून नावच बाहेर पडत नाही म्हणजे हरिनाम बरं का, त्याले तोंड म्हणू नये. इतक्या सहज स्पष्ट शब्दात सांगितलं. आता आपण ठरवा काय करायचं. जय जय रघुवी. आवाज वाढलेला वाटला जरासा. या ग्रहस्थानं इकडची कुशी इकडे केली, परत झोपला. काहीतरी भयानक स्वप्न पडावं आपण कुशी बदलतो की नाही. या कुशीवरून या कुशीवर झाला. आता याच्याकडे पाठ. परत यानं दुसरा श्लोक म्हणायला सुरुवात केली. किती वेळ चालणार हे असं, तुमचे समर्थ जोरदार येत नाही तोपर्यंत. सगळ्यांच्या आवाजात आणि मोठ्यानं, इथं कुठेही शांतता राखा वगैरे लिहिलं असलं तरी ते कीर्तनात नाही. कीर्तनाचा श्रोता हा कीर्तनात पाहिजे आणि तो नामसंकीर्तनात तर पाहिजेच पाहिजे, नाही तर कीर्तन होत नाही. बुवा आज जरा श्रोते कमी आहेत, आवर्त घ्या, होतं की नाही केव्हा तरी. इथं तर श्रोते बऱ्यापैकी आहेत, मग ते आहेत याची प्रचिती येण्यासाठी सगळ्यांचा एकदा जय जयकार होऊ द्या. मना सज्जन भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, जय जय. एवढा आवाज आला, खाडकन उठून बसलाय जागच्या जागेवर. काहीतरी भयान स्वप्न पडावं आणि स्वप्नातून डोळे चोळत आपण उठतो की नाही, काय झालं म्हणून अशी अवस्था झाली. त्याच समोर भगव्या रंगातला दिसला. काही लोकांना भगव्याची अलर्जी असते, खरं आहे. काही लोकांना भगवा रंग समोर दिसला, भगव्या रंगामध्ये काय आहे ते आता कळलेलं नाही. वरून भगवे रंग घालणं सोपं आहे बरं का, समर्थ नाथांचे शब्द आहेत, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा म्हणाले. काय शब्द आहेत नीट आहे का, भगवे तरी श्वान म्हणाले. अहो कुत्र सुद्धा भगव्या रंगाचं असतं, म्हणून त्याच्याकडे काही वैराग्य असतं का, मला कसं मिळेल. वरून भगवा आमचे गुरुजी म्हणायचे, पुढचा शब्द मी उच्चारत नाही, वरून भगवा. नाथ महाराज म्हणाले, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. अहो भगव्या रंगाचा कुत्रा असतो, पण तो कुत्रा असतो लक्षात घ्या मी काय म्हणतो ते, त्याचा स्वभाव जात नाही. वरून भगवे रंग धारण केलाय. राजकारणाशी मी काही बोलत नाही बरं का, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी या पक्षाचा आहे फक्त. म्हणजे नारदाची गादी चालवणं एवढंच आमचं काम आहे, बाकी काही आपल्याला करायचं नाही. भगवा रंगाचे कपडे घालणं सोपं आहे, भगवी वस्त्र धारण करणं सोपं आहे, पण त्या भगव्याचा रंग अंतरी उतरणं फार कठीण आहे, नव्हे अशक्य आहे, अशक्य आहे. अभिलाषा ज्याप्रमाणे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत भगवा आम्हाला कळलाच नाही,
त्या भगव्यासाठी आम्ही त्याग केलाय, तो त्याग आम्हाला समजला पाहिजे आणि त्याप्रमाणे आमचं आचरण असायला पाहिजे। महाराज आमच्यामध्ये तेवढं उतरलं तरी पुरे आहे। काही लोकांना याची ॲलर्जी असते। समोर भगवा रंगातला बघितला म्हणजे एक वसावड्या कुठून आलं म्हणायचं, असा कडक कोल्हापुरी शब्द आलाय सातारा कोल्हापूर सांगली तर भाषा ऐकली जरा त्यांची समजून जातं आपल्याला, काही कडक शब्दात बोलतात एकमेकाशी, कुठून आलं म्हणायचं असा शब्द बाहेर आला, याने हात जोडले म्हणाला मी समर्थांचा भक्त आहे, रामरायाचा सेवक आहे, स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ, स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्थ परमार्थ व्याढविला रामदासे। समर्थानी प्रभु रामरायाची भक्ति सर्वत्र हवी यासाठी अनेक मठांची स्थापना केली आहे। त्या रामदास स्वामींचा मी शिष्य आहे। वारे वा, म्हणजे तुझा गुरु भी आहे म्हणायचं की? होय होय म्हणला, गुरुमाऊली पण आलेली आहे। आस लेखाच्यानो काय करता, काम काय करता सांग की जरा। शांतपणे विचारतोय बरं का, मनातून संतापलाय खवळलाय पण विचाराची भाषा थोडी वेगळी आहे। लेखाच्यानो काय करता? राम 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 म्हणायचं सगळ्यांना माहिती आहे की ते काय सांगायला लागतं भाई। थेटच मुद्द्याला हात घातली, भांडायला सुरुवात केली म्हणा ना, दत्ताजी समजावून सांगतोय। महाराज तसं नाही, अहो लोकांना सगळ्या समजावून सांगावं लागतं, त्यांना एकत्र जमवावं लागतं, आपल्या कार्याचा विचार जरा जरा सांगायला सुरुवात केली। इकडे मात्र हा तसा तसा गरम व्हायला लागला, म्हणला ये गोसावड्या तुझं प्रवचन बंद कर म्हणला, मी काय सांगतो तेवढं ऐकायचं। तुम्ही गोसावी लोक फार हुशार असता म्हणे, दिवसाला गाव बघून ठेवशिला आणि रातच्याला लेखाच्यानं चोऱ्या कराल, म्हणून गोसाव्यासनी गावात घ्यायचं नाही असं आम्ही ठरावच केलाय। काय सांगितलं? दिवसाला गाव बघून ठेवशिला आणि रातच्याला लेखा चोऱ्या करशील, गावात घेणार नाही याद राख म्हणला। अहो असं काय करताय? भिक्षेच्या मिशेनं आपल्याकडे आलो होतो, पाच कणसं मिळावी एवढी इच्छा होती। असं व्हय कशापाई पाच कणसं द्यायची तुला? चोर लेखाचे तुम्ही, तू भी चोर आणि तुझा तो गुरु भी चोर, शब्द मुखातून बाहेर पडले। दत्ताजीच्या हातात असं दंड होता, मनात आलं होतं की याच दंडाने टाळक फोडावं, पण भगवी वस्त्र घातलेल्याला मर्यादा आहेत, जो मर्यादित आहेत त्यानं ती वस्त्र घालावीत, उगाच खळखट्याक करण्याच्या नादात जाऊ नये। मनात विचार आला की जर ही भगवी वस्त्र हातात नसती तर हाणलं असत, पण भगवी वस्त्र अंगावर आहेत, नाही असं करता येणार। मान खाली घातली, मनातला राग जाईना, मनात असा विचार करतो मला चोर म्हणलं ठीक आहे, कारण माझ्या मनात विचार तरी आला पाच कणसं चोरावीत म्हणून, पाच कणसं काढावीत हा विचार आला म्हणून मी चोर आहे मान्य, पण माझ्या गुरुमाऊलीला चोर म्हणावं, समर्थाला चोर म्हणावं? थरथर कापतोय, जाताना विचार केला नाहीतरी मला चोर म्हणलेलाच आहे, रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा पाच कणसं काढूया। शेतातली पाच कणसं काढली काही बी कळत नाही, पाच कणसं काढली खिशात टाकली आपल्या झोळीत टाकली आणि निघालाय। समर्थांच्या समोर येऊन पोहोचला, समर्थाने विचारलं का रे दत्ताजी भिक्षा मिळाली का? महाराज आओ जिथे गडाचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात, जय जय रघुवीर समर्थ म्हणता क्षणी तिथे एक साधा शेतकरी तो काय, तो नक्की खात्रीनं पाच कणसं देणारच, आणि सातारा सांगलीकडचा शेतकरी दानशूर आहे, पाच कणसं काय नाही म्हणणार आहे, दिली दिली,
पांच कणसं काढलेली दाखवली, चूल पेटवली आहे आणि एक एक कणीस भाजायला सुरुवात केली। ओढ्याच्या काठाने धूर येताना पाहिला, आता हा जागा झाला होता, डोळे चोळत होता, वरूनच बघितलं, तर्क केला। पहिला तर्क असा की आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कुणी काही जेवायच्यासाठी थांबले असतील, एकत्र जमले असतील, तर आपल्याला हाक मारल्याशिवाय असं होणार नाही, कारण आपण गावचा पाटील आहे, असं होणार नाही। शेत उभा असताना कोणी तण का जाळा घेत नाही, तण जाळायचं काम करत नाही, ते बाजूला करून ठेवलं जातं। ज्या अर्थी या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत, त्या अर्थी हे काम त्या गोसाव्यांचंच आहे। क्षणार्धात निघालाय, पायताण घातलंय, काठी घेतली हातामध्ये, सदरा चढवलाय आणि वेगाने येऊन पोहोचला ओढ्याजवळ। आणि आपण जो तर्क केला तो खरा आहे। देखुनी धूम्र आकाशी, देखुनी धूम्र आकाशी, क्रोधाग्नी भडकला शिलाजीचा, आला धावत तेथे ताडियला श्री गुरु शिवाजीचा। वरून जो धावत सुटलाय, ओळखला की मगाचाच गोसावी आहे हा, समर्थ पाठमोरे होते आणि दत्ताजी समोर होता, ओळखला याच गोसाव्यानं चोरी केली। हातामधली वेताची काठी होती, जुन्या काळातल्या लोकांना माहिती आहे वेताची काठी म्हणजे काय, ती काठी सहज मोडत नाही, मोडली तर सहज तुकडा पडत नाही असा, ती उभी तुटते बांबू सारखी। पाठीवर मारायला सुरुवात केली, चालू करा, पाठीवर मारायला सुरू केली समर्थांच्या, पाठ उघडी होती, पाठीवरती वळ उठतायत, एक दोन तीन चार नव्हे असंख्य, ती काठी पाठीवर अशी जाऊन रुत्ती आहे की त्याची टोक लागतायत। समर्थांच्या पाठीमधून घळघळ घळघळ रक्त व्हायला, दत्ताजी पुढे आला, महाराज महाराज माझी चूक आहे, मला मारा हवं तर पण माझ्या गुरुला मारू नका, माझ्या गुरुला मारू नका, थांबायलाच तयार नाही। पाठीवरती आघात सहन केले, समर्थांच्या लक्षात आलं की माझ्या शिष्याची चूक आहे, त्याची काही चूक नाहीये, शेतकऱ्याची शेतकऱ्याची चूक नाही, माझ्या शिष्याची चूक आहे। काठी उभी फुटली, आता हातात धरता येईना एवढी झाली, आणि मग मारायचा थांबलाय। श्रोते हो, याच्याकडे रागानं बघून सांगतोय, म्हणला ए गोसावड्यानं, तुम्हाला सांगितलं होतं नव्हतं का, तुम्हाला सांगितलं नव्हतं का, दिवसाला गाव बघून ठेवाल आणि राज्याला चोऱ्या कराल। लेकानो तुम्ही तर दिवसा ढवळ्या चोरांनी माझ्या शेतावर हात मारलात, पाच कणसं काढलीत, काही लाज शरम आहे की नाही तुम्हाला, त्या चुलीवर लाथ मारली, ती कणसं पायाला उडवून दिली। समर्थ काही बोलले नाही, जाताना एक वाक्य महत्वाचं सांगून गेला, काय सांगितलं, मला या गावचं पाटील म्हणतात, माझं नाव चिलाजी पाटील आहे, लक्षात ठेवा, गावात दिसाल तर हाणून काढील, गावात यायचं नाही म्हणला, चुपचाप निघून जायचं, मला या गावचं पाटील म्हणतात, काय नाव सांगितलं, चिलाजी पाटील। विचारणार आहे बरं का नंतर तुम्हाला, झर 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 पावलं टाकत आल्या पावलं निघून गेलाय। समर्थांची पाठ पूर्ण ओली झाली रक्तानं, हा इकडं रस्त्यानं चाललाय। इतक्यात शिवाजी राजे राजधानी कुठेतरी साताऱ्याजवळ करायची हा विचार घेऊन निघाले होते ना, ते येऊन पोहोचले, त्यांनी भगव्या रंगातली दोन माणसं पाहिली, लांबून ओळखलं नाही, पण वा म्हणाले शुभ संकेत आहे, साधूंचे संन्यासांचे आशीर्वाद मिळाले तर हिंदवी स्वराज्य उभं करू, साधू संतांचे आशीर्वाद असावेत म्हणून आपली पावलं त्या दिशेनं वळवली। जसं जसं जवळ आलं, समर्थांची आकृती पाहिली, नवे नवे समर्थांना पाहिलं, घोड्यावरून पाय उतार झालेत आणि क्षणार्धात माऊलीच्या पायावर लोटांगण घातलंय। सद्गुरुनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर।
माझे समर्थ, वेगाने निघालेत आणि थेट समर्थांच्या पायावर लोटांगण घातलं. घोडी थांबली, म्हणाले आजचा विश्राम इथेच, आजचं दुपारचं भोजन इथेच, सगळी तयारी बरोबर होती. चुलीवरती अन्न शिजायला लागलं. राजे म्हणाले महाराज स्नानाला जाऊया, काही काळातच अन्न तयार होईल. बरं म्हणाले, स्नानासाठी डोहामध्ये उतरले आहेत आणि डोहामध्ये उतरता क्षणी त्या पाण्याचा रंग बदललेला पाहिजे. वाचू वाचू शिवरंजन चालू, त्या पाण्याचा रंग बघितला, पाण्याचा रंग बदललेला पाहिला, तो रंग लाल होता. महाराज महाराज कुणी आपल्याला मारलं? झारखंड पाठीकडे आले, पाठीची आकृती बघितली, पाठीवरती एक इतकी जागा शिल्लक नव्हती कणभर सुद्धा की जिथे फटका पडलेला नव्हता, ज्याच्यातून रक्त वाहत नव्हतं. महाराज महाराज कुणी आपली ही दशा केली? मला फक्त नाव सांगा, मला फक्त नाव सांगा. शोभा जाऊ दे रे, चूक आमचीच होती. नाही नाही महाराज, आपण जगाची माऊली आहे. या हिंदवी स्वराज्यामध्ये संतांचा साधूंचा जर असा अपमान होणार असेल तर आम्हाला हे राज्य मान्य नाही, आम्हाला ही असली क्रिया मान्य नाही, असा अपमान आम्ही सहन करणार नाही, असं सांगणारा शोभा होता. बरं का? म्हणजे आधी शिवाजी राजे समजून घ्यायला लागतील काय होते ते. साधूंवर सत्ता, संतांवरती जेव्हा अमानुष हल्ला घडतो तेव्हा आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो आणि आम्ही काहीच करू शकत नाही. वा रे वा, काय निर्लज्जपणाचा कळस आहे. आम्हाला छत्रपती कधी कळला नाही, आम्हाला समर्थ कधी कळले नाहीत. शिवाजी राजांचे चेहरा लाल बुंद झालाय, डोळे आरक्त झालेत. कोण आहे तो सैतान, मला त्याला पाहायचंय. इकडे चर्चा सुरू आहे. इकडे डोहामधून बाहेर आले दोघ जण. पुन्हा पुन्हा शिवबा विचारतायत, महाराज फक्त त्याचं नाव सांगा, फक्त नाव सांगा, नाव सांगा. शिवबा नाही आठवत रे नाव त्याचं, असं म्हणून सहज दत्ताजीकडे पाहिलं. दत्ताजी तुला नाही ना रे आठवत? प्रश्नातच उत्तर असत. तुला नाही ना रे आठवत म्हणजे समोरच्या नाही म्हणावं अशी अपेक्षा आहे. आज नको जाऊ या कीर्तनाला, असं जर बायको म्हणाली तर. नाही गेलं तर चालेल ना, उद्या आहे परवा आहे, म्हणजे जायचं नाही आज. जाऊया ना आपण, असं आलं तर नक्की जायचंय. प्रश्नाचंच उत्तर आहे, प्रश्नाचंच उत्तर आहे. दत्ताजीला नाही कळलं. दत्ताजी आतापर्यंत रडायला लागलाय, महाराज महाराज तुम्हाला तो मारणारा जो अमानुष होता, अमानुष हल्ला करणारा जो होता, त्यानं जाताना आपल्याला नाव सांगितलं. काय नाव सांगितलं? चिलाजी पाटील. चिलाजी पाटील शब्द बाहेर पडला. शिवाजी राजांनी आज्ञा दिली, जेवढे जेवढे चिलाजी असतील तेवढ्यांना पकडून आणा, हे काही सुट्टा कामा नाही. फरार झाला वगैरे असलं काही चालणार नाही, पकडून घेऊन या. इकडं हा वेगानं निघाला आपल्या घराकडं. काय फुशारकी आहे, आपल्या मित्रांना सांगतोय असं काम केलंय गावासाठी. गावचा पाटील आहे मी, गावचा पाटील आहे मी. दोन चोरासनी असं हाणलंय, गावात परत यायचं नाव काढणार नाहीत. गावाचा उद्धार करणारा म्या पाटील आहे, असं म्हणत म्हणतच घरी आले. त्याच्या माग जी जी करणारी काही तुणतुणी होतीच की, तुणतुणी म्हणजे जी जी रजी करणारी असतात ना त्यातली, बाकी काही येत नसतं, जी जी म्हणायचं फक्त. तुम्ही म्हणाल त्याला हे जी. असं करत करत आपल्या घरासमोर आला, पायतण काढलं. ते पायतण काढण्याच्या पद्धतीवरनच बाईनं ओळखलं, आज काहीतरी मोठं काम केलंय नवऱ्यानं. तसं महिला मंडळ ओळखतं बरं का, आज साहेबांनी कशी काय पूजा केली आहे. पूजा म्हणजे कार्यालयामध्ये साहेबांनी आपल्या नवऱ्याची कशी पूजा केली आहे कळतं बरोबर. नवरा खुश आहे का, आज मान खाली घालून येतोय कळतं.
त्याच्या येण्याच्या पद्धतीवरूनच ओळखलं. दनीर लय खुश दिसतंय, सकाळ झालं आज. अगं खुश नाही होईल तर काय, गावचा जबाबदारी आहे माझ्यावर सगळी. दोन गोसावे असले असं आणले काय सांगू तुला, तंगडी मोडून ठेवलेत म्हणला. गावात यायचं नाव बी काढणार नाहीत. छाती पुढं काढून आपल्या बायकोला आपलं कर्तृत्व सांगतोय. गोसाव्यासनी हाणलत काय मोठेपणा अस, गोसाव्याच्या वेशातल्या त्या चोरासनी हाणलंय. आता बायकोनं काहीतरी उलट विचारावं, भांडण होईल की नाही, होईल की नाही. सुरू झालं तिकडून, प्रतिप्रश्न सुरू झाले आणि इकडून सांगायला सुरुवात झाली. धनी आपण काय असा दोष केला, त्यांनी काय चूक केली म्हणून मारलं त्यासनी. हे म्हणला जास्त विचारायचं नाही म्हणला. पाच कणसं काढली आपल्या शेतातली, पाच. धनी पाच कणस, अहो पाच कणसं त्या पाकरं बी खात्यात म्हणले दिवसाला. काय सांगताय पाच कणसाचं, एकदा आले की नाही पाकरं सगळं शेत भूर करून घेऊन जातात. काय सांगू तुम्हाला, शेतकरी बघत राहतो काही नाही करू शकत. आपण टीव्हीला बातम्या बघतो की नाही. पाच कणसं काढली म्हणून मारलं धनी, हे काही जमत नाही गणित. साधूला संताला पाच कणसं दिली असती तर काय बिघडलं असत. हे म्हणला चोर लेखाचे, माझ्या परवानगीशिवाय पाच कणसं काढली आणि म्हणून हाणलंय ते असती. कुठल्या गावचे होते? बायको पुढं काहीतरी विचारायला लागली. म्हणला ये ज्यादा शिकवायचं काही काम नाही म्हणला, तुझ्या बाहेरचे नव्हते म्हणला. आता काही कारण आहे का हे काढायचं? पण पुरुषांना वाईट सवय, तुझ्या बाहेरचे नव्हते म्हणला. हात धुतलेत आणि आता जेवण वाढलंय, जा म्हणला जेवण लाव लवकर, जेवण वाढ म्हणला. ताट वाढलंय आणि हा पट्ट्या आता जेवायला बसणार. बायकोनं शेवटचा प्रश्न केला, धनी साधूला संताला मारणं बरं नाही, आपल्या शेतातलं पाच कणसं गेली असती तर काय झालं असतं? परत विचारते. हा म्हणाला ये शेत काय तुझ्या बाच आहे का? म्हणला शेत माझं आहे. आता हे तरी म्हणायचं काही कारण आहे का? पण म्हणाला. बाईनं मान खाली घातली, जेवण वाढायला सुरुवात करणार इतक्या तिकडून जो दौंडीवाला निघाला तो थेट येऊन पोहोचला. आहे का कोणी चिलाजी पाटील या गावात? आहे का कोणी चिलाजी पाटील या गावात? आहे का कोणी चिलाजी? दौंडी पिटली जाते गावभर. आता जेवायचा पहिला घास घेणार इतक्यात आपल्या नावाचा पुकारा ऐकला. म्हणला हे बघ ऐक, म्हणला आपण केलेलं काम राजापर्यंत पोहोचलं आणि राजाचे अधिकारी दौंडी पिटतायत गावभर. वारे वा म्हणला, आता राजाच्या दरबारी आपला सत्कार होणार म्हणला. हा लोकांना सत्काराची फार हौस असते बरं का, आपला सत्कार व्हायला पाहिजे, आपलं काम चांगलं व्हायला पाहिजे याचा विचार कोणी करत नाही. सत्काराचा विचार मात्र करताय वाईट आहे ते फार. ताबडतोब उठलाय धनी, अहो चार घास तरी. हा म्हणला राजाच्या दरबारी जायचंय आता, आता राजा माझा सत्कार करेल, काय कमी आहे तिथं. बाहेर आला त्या दौंडी स्वाराला म्हणतो मी आज शिलाजी पाटील. त्या दौंडी स्वाराला विचारलं काय काम केलं आज दिवसात? आता घोड्यावर आहे ना म्हणून असं बघतोय खाली. काय काम केलं आज? कीर्तनाचं नाट्यशास्त्र फार महत्वाचं आहे, तो घोड्यावरून विचारतोय, तो असं नाही विचारणं, तो खाली बघ. काय काम केलं आज? हा म्हणला म्या होय दोन चोरासनी बडवलंय आज, असं बडवलं. परत गावात यायचं नाव काढणार नाही, भगव्या वेशातली होती, वेशीपाशी आहेत. दौंडी स्वराला कळलं हेच तो, चल म्हणले सत्कार करतो तुझा, त्याला आपल्या बरोबर घेतला आहे. आणि हे निघालेत. बातमी गावभर पसरायला वेळ लागत नाही, चांगली बातमी हळू पसरते आणि वाईट बातमी इन्स्टंट. दुर्गंध आपोआप पसरतो मोठ्या प्रमाणात आणि सुगंध पसरायला लावून घ्यावा लागतो, आहे की नाही? तो किती लागतो? थोडा. दुर्गंध आपोआप निर्माण होतो, काही करावं लागत नाही. गावभर बातमी पसरली, काय पाटलासनी म्हणावं, पाच कणसं चोरली म्हणून मारायचं व्हय?
वाटसरूला पाच कणसं दिली असती तर काय बिघडलं असतं मध्यमात. वाटसरूला मुठ भर उरडा लगेच खटकन. वाटसरूला मुठ भर उरडा, वाटसरूला मुठ भर उरडा, द्या महाधर्म विसरला ओढवल करुण, विसरला ओढवल करुण, विसरला ओढवल पिकटिल देवान अवंदा, पिकटिल देवान अवंदा, दान लय पिकला पाटील तुम्ही वेळ का झाला, पाटील तुम्ही वेळ का झाला, पाटील तुम्ही वेळ का महाराज. पाच कणसं दिली असती तर काय बिघडलं असतं असं मोठ. जे मगाचे जी जी होते ना त्यांनी पक्ष बदलला. पक्ष कोण कधी बदलेल काही सांगता येत नाही. आज इकडं तर उद्या तिकडं, अमुक गट अमुक पक्ष असं काही बंधनं कुणाला काही राहिली नाहीत. विचाराची तर बंधनं अजिबातच राहिली नाहीत. हा आज इकडं असलेला उद्या तिकडं जातो, उद्या तिकडचा इकडं येतो. असो आपला काही तो विषय नाही. आम्ही सगळ्या कीर्तनकारांनी शपथ घेतली आहे की या विषयावर काही बोलायचं नाही. लोकांना सगळं कळतं, लोक सगळे टी व्ही बघतात, आहे की नाही, बघता की नाही सगळेजण, हा काय चाललंय सगळ्यांना सगळं माहिती आहे. मगाशी जे पाटलाच्या पक्षात होते आता जी जी करणारे सगळे बदलले, बरं का. सत्ता कुठं आहे तिकडं सगळे वळतात. आता पाटलापेक्षा मोठी सत्ता कुणाची आहे? शिवाजीराजांची आहे. जिकडं सत्ता तिकडं आम्ही. साधा विषय या जी जी लोकांचं असंच असतं. मनात असा विचार केला पाटलाची बाजू घेऊन काय मिळायचंय, चार फटके पडतील राजाचे, त्यापेक्षा राजाच्या बाजूला जाऊ. आणि पाटलाची निंदा करत 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 सगळेजण येऊन पोहोचले नदी किनारी. समर्थाला पाहिलं, शिवाजीराजाला पाहिलं, दोघांनाही नमस्कार केलाय. आणि इतक्यात त्या घोड्यावरती बसून या चिलाजी पाटलाला तिथं आणलंय. तोपर्यंत अन्न शिजलं होतं. शिवा न्याय वगैरे सगळं नंतर करूया, वेळ टळून जायला लागली आहे. रामरायाचा नैवेद्य वेळेवर व्हायला पाहिजे. नाही 7-8 मिनिटात बरं का पुढच्या, म्हणजे कीर्तन संपवायची वेळ 7-8 मिनिटं पुढं. पहिलं भोजन करून घेऊया आणि मग याची शिक्षा काय ती ठरवू. बरं म्हणाले, हरकत नाही. पंक्ती वाढल्या, जेवढे जेवढे आहेत त्या सगळ्यांना बसवलं जेवायला. बसा बसा बसा, यालाही पकडलंय म्हटलं बसा इथं जेवायला. समर्थानी आपल्या बाजूला जेवायला बसवलं याला. आता जेवण जाईल का हो? पुढचा काळ काय तो माहिती आहे, पुढं काय होणार आहे ते कळलंय. हा आता फटके पडतात का, हत्तीच्या पायाखाली देतात का, हात पाय तोडतात, एवढंच फक्त निकाल लागायचे. तिथं काही सुप्रीम कोर्ट अमुक तमुक असा विषय नाही. आता उन्हाळी सुट्टी कोर्ट जूनमध्ये सुरू होईल वगैरे असला काही विषय नव्हता. नाही गमती आहेत फार मोठ्या या, बरं का. एक एक केस 18-18 वर्ष चालते आणि खात्रीशीर पुरावा नसल्यामुळं सोडून दिले. वारे वा, मग 17 वर्ष काय केलं त्याच्या आधी सोडून दिला होतं की. गमती आहेत फार मोठ्या. अर्थातच याच्यातच सुद्धा बदल व्हायला फार वेळ लागेल. परवाच आपल्या पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयामधल्या सर्व न्यायाधीशांना सांगितलं आहे की मी जर एवढे तास काम करू शकतो तर तुम्ही देखील कोर्टाची वेळ वाढवली पाहिजे. 4 वाजताच कोर्ट डिसमिस, 7:00 10 तास काम झालं पाहिजे. आता किती मान्य होईल कसं मान्य होईल माहीत नाही, कारण सरकारी बाबू सगळे एकाच लाईनीतले असतात. हां, त्यांना अशा सूचना मान्य होत नाहीत लवकर. असो पुढे जाऊया. जेवायला बसलाय, हात थरथर कापतायत, थरथर कापतायत, लटपट कापतोय. समर्थ म्हणले जेवण घ्या. नाईलाजानं कसा बसा दोन घास जेवला.
आता शिक्षेची वेळ जवळ आली, बरोबर 8:15 वाजता. शिक्षा काय ती ठरली होती. मंडळाला विचारलं काय शिक्षा आहे शिवबाच्या. मंडळाकडून येऊ दे. या न्यायसंस्थेनं निर्णय दिला. काय निर्णय दिला? की साधूंचा संन्याशाचा जर असा अपमान कोणी करत असेल तर त्याचे हात तोडले पाहिजेत, त्याचे पाय तोडले पाहिजेत, आणि त्यानंतर त्याला गावातून धिंड काढली पाहिजे आणि मग फासावर लटकवलं पाहिजे. काय दहशत निर्माण होईल साधूंचा संतांचा अपमान करणाऱ्याबद्दल. हा विचार फक्त मांडला, शिक्षा ठरली. शिवबा, शिक्षा कोण करणार? शिवबा म्हणाले स्वतः मी करणार, कारण माझ्या गुरुना यानं मारलंय, याचे हात पाय मी तोडणार. महाराज म्हणले शिवबा मी सहन करतोय रे पाठीवर, त्यामुळे शिक्षा मी करणार. आता गुरु पुढे बोलायची राजेची सुद्धा ही नव्हती ताकद नव्हती. बरं म्हणले महाराज तुम्ही करा, पण म्हणले या भगव्या वस्त्रामध्ये शिक्षा नाही करता येणार, मला सरदारी पोशाख आणून दे. आणि याप्रमाणे क्षणार्धात योजना केली. शिरपेच कंठी पगडी सरदारी आण सर्व पोशाख, तलवारी सहनामी मजसी दे दुष्ट शासितो चोख. सरदारी पोशाख चढवलाय, हातात तळपती तलवार काढली बाहेर. शिवाला विचारतायत समर्थ, शिवा मी कसा दिसतो? आपण तर सेनापती सारखे दिसता, सेनापतीचेही सेनापती शोभता. महाराजांना उत्तर दिलंय शिवाजी राजांनी, सारखं तलवार बाहेर आली. सर्वांनी डोळे मिटले, याला पकडून उभा केला आहे, हात लांब केले तसे, आणि इतक्यामध्ये एवढं मोठं कुंकू लावलेली, हिरवं लुगडं नेसलेली, हातात हिरव्या बांगड्या घातलेली. मी सगळं का सांगतोय? ही सगळी हिंदू धर्माची लक्षणं आहेत, आम्ही ती पाळत नाही. हो टिकली तर टिकली, नाहीतर गेली. बांगडी घालायला आम्हाला लाज वाटते, काय ओल्ड फॅशन आहे हो. पोशाखाबद्दल तर न बोललेलं चांगलं. तुम्ही म्हणाल बुवा आम्हाला का सांगताय? तुम्ही जाऊन हे कीर्तन घरी करायचंय यासाठी तुम्हाला सांगतोय. कीर्तन हा संस्कार आहे, इथून सुरू झाला, तुमच्यापर्यंत पोहोचला. तुम्ही तो घरी जाऊन बोलायचा आहे, आपल्या मुलींशी बोलायचं आहे, आपल्या सुनांशी बोलायचं आहे. परिणाम किती होईल नका विचार करू. चांगल्या माणसानं आपलं काम करत राहावं. इतकं कुंकू लावतात. इतर धर्मियांना त्यांचे पोशाख घालायला लाज वाटत नाही. कुठलाही सिलेबस असू द्या, अगदी ती मुलगी MBBS करत असू द्या, ती बुरखा घालून जाते कॉलेजला. हा ती काही तिथे शिकत काही असू द्या, पण तिचा पोशाख ती सोडत नाही. आणि आमच्याच मुलींना वेस्टर्न कपडे घालायची काय मोठी इच्छा आहे मला कळत नाही. अनुकरण म्हणजे किती अंधकरण अनुकरण असावं. आम्ही कधी बोललो नाही बुवा तुम्ही आमच्यावर बोलता. नाही तुमच्यावर बोलत, मी माझ्यावर घेतो ना. मी समजा पॅन्ट शर्ट घालून इथे कीर्तनाला उभा राहिलो तर तुम्ही ऐकणार का माझं कीर्तन? एखादा वकील हाफ पॅन्टवरती कोर्टात येऊन उभा राहिला, त्याला कोणी किंमत देईल का? देईल का सांगा की नाही, हो किंवा नाही? नाही देणार. अहो कोर्टात जायचं आहे म्हणजे जजच्या समोर जाताना कोट घातला पाहिजे. तो उन्हाळा असू दे, थंडी असू दे, पाऊस असू दे, कोट घातला पाहिजे, कंपल्सरी बांधला पाहिजे टाय. सांगण्याचं कारण त्या त्या प्रोफेशनला ते करणं अपेक्षित आहे की नाही, प्रोफेशन पुरतं तरी ते पाळतो की नाही आपण. मग आपला धर्म हिंदू आहे आणि हिंदू धर्मीयांचा पोशाख ठरलेला आहे. डोक्याला तिलक लावावा लागतो, डोक्यावरती टोपी घालावी लागते लोकांनी. जुन्या काळात विचारलं जायचं टोपी नसेल तर काय झालंय, आणि 13व्या दिवसानंतर टोपी देण्याची पद्धत होती आहे अजूनही. हा म्हणजे ती पद्धत आपल्याकडे आहे. ते 12 दिवसच फक्त टोपी न घालण्याला परवानगी होती, बाकी काळामध्ये शिरस्त्राण डोक्यावर असलंच पाहिजे. म्हणजे पुरुषांना पण बोललो की नाही बघा तुमच्या बरोबरीनं. हा सोडत नाही तसं, मी दोन्हीकडे बोलतो समान. आपल्या पोशाखाबद्दल आम्ही जागरूक असलं पाहिजे. ही बाई धावत आली, वेगाने धावत आली आणि थेट महाराजांच्या पायावर लोटांगण घातलंय. मालकोस धावत सुटली आहे, पायावर लोटांगण घालते. महाराज महाराज मी धर्माने आपली बहीण आहे, माझं कुंकू पुसू नका, माझं कुंकू पुसू नका, माझ्यावर कृपा करा महाराज.
अरे अश्रू थांबायला तयार नाही, बेभान झाली आहे, पायाला घट्ट मिठी मारते. महाराज माझ्या नवऱ्याला मारू नका, माझ्या नवऱ्याला मारू नका. सुडे दान द्या कुंकुराठा, सुडे दान द्या कुंकुराठा, पदर पसरी दे टाळा धोका, पदर पसरी टाळा धोका, पदर पसरी दे टाळा धोका. समर्थ म्हणले बाईला माग ओढा, सैनिकांनी माग ओढलाय. अहो पण जीवाच्या आकांतानं ती बाई पुन्हा सुटली सैनिकांच्या हातून, पुन्हा उडी मारली आहे. हे समर्थांच्या गया वया करते महाराज. ठीक आहे, जर तुम्ही शिक्षा करणार असाल बैली मला करा, गुन्हेगाराची बायको म्हणून मला जगायचं नाही. नंतर माझ्या कच्च्या बच्च्यानं मारा, माझ्या या कच्च्या बच्च्यानं मारा, आणि मग काय शिक्षा द्यायची ती द्या. निदान कुंकू घेऊन तरी वर जाईल. तारण द्या कुंकू राखा, जुडे तारण द्या कुंकू राखा, जुडे कुंकू राखा. महाराज माझ्या नवऱ्याला वाचवा, ऐकायला तयार नाहीत, माग ओढलंय, सैनिकांनी धरून ठेवलंय, डोळ्यातले आसव थांबत नाही आहेत. इतक्या समर्थानी तलवार उपसली, सारखा आवाज आला, सगळ्यांना वाटलं पुढच्या क्षणाभरमध्ये दोन्ही हात तुटतील, एक किंकाळी ऐकायला येईल मोठी. पण असं काही घडलं नाही, सगळ्यांनी डोळे मिटून घेतले होते आणि समर्थानी तलवार जमिनीमध्ये ठेवली होती. सगळ्यांनी डोळे उघडले. शोभा, तुझी शिक्षा मला अमान्य आहे, समर्थ सांगतायत. अमान्य आहे महाराज, मग करायचं काय? नाही नाही म्हणाले, याला शासन करायचं, पण तू दिलेली शिक्षा योग्य नाही. याच्या हातामध्ये ताकद आहे, याच्या हातामध्ये बल आहे, पण ते बल कुणाविरुद्ध वापरायचं याबद्दलचं याला ज्ञान नाही, बुद्धी नाही. सावरकरांच्या आयुष्यात सुद्धा असाच प्रसंग आहे बरं का. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सावरकरांनी आवाहन केलं, शस्त्र चालवायला शिका. लोकांना वाटलं काँग्रेसच्या बाजूनच बोलतायत, इंग्रजांच्या बाजूनं बोलतायत, असं वाटलं लोकांना. लोक म्हणाले बहुधा सावरकर इंग्रजांच्या बाजूने झाले. बरीच टीका झाली, म्हणजे त्या काळात होत होती, अजूनही होती आहे. सावरकरांनी उत्तर दिलं, आधी बंदुका चालवायला तरी शिका, मग त्याची टोके कोठे वळवायची ती आम्ही आपणास सांगू. सावरकरी उत्तर आहे, रत्नागिरीतलं अगदी टिपिकल. हा, त्याची टोके कोठे वळवायची म्हणजे बुद्धिमत्ता नंतर आम्ही सांगू, आधी शस्त्र चालवायला तर शिका. शिवा, याच्या हातामध्ये ताकद आहे, प्रचंड ताकद आहे, फक्त ताकद कुणाविरुद्ध वापरायची हे कळलेलं नाही. आजपासून हा पोशाख याला द्यायचा. बरं म्हणाले, आजपासून याला तुझ्या सैन्यात दाखल करून घे. मान्य म्हणाले, चिलाजी पाटलाची पाटीलकी रद्द केली. पाटील म्हणाले, जी जी आपण म्हणाल ते मान्य, मारण्यापेक्षा जी काही सजा द्याल ती मान्य. त्या दिवसापासून चिलाजी पाटील शिवाजीराजाच्या सैन्यामध्ये दाखल झाले, पाटीलकी रद्द झाली. समर्थांनी पाठीवरती फटके सहन केले, पण मर्म ओळखलं की ह्या राष्ट्र कार्यासाठी आम्हाला ही ताकद वळवायची आहे. असं जे ओळखतात ते संत, आणि अशाच संतांवरती प्रत्यक्ष रामराय कृपा करतात, त्यांनाच दर्शन देतात. म्हणून दया करायची वेळ जर आली तर भगवंत कुणावर करतो, अशा संतावर करतो. देव करी दया दया.
रक्षक पोषक लाख मलाप जानुनी है धरी भया दया देव करी राजा।